मित्रांनो, सत्यानंद ग्रुप वरून स्वागत आहे. तर तसं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसल डोस विषयी माहिती देणार आहे. तर पूर्ण टोटल हा ऑर्गॅनिकमध्ये असणार आहे, सेंद्रिय कंपोस्टमध्ये असणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो की हे जे मिक्स केलेला जो खत आहे तो कशा प्रकारचा आहे. तर हे आहे श्रीपाद निंबोळी पावडर. तर ही टोटल ऑर्गॅनिक 100% प्युअर आहे. त्यानंतर आपण आता ही आहे निंबोळी पावडर. हा निंबोळी पावडरचा थर दिलेला आहे खाली. तर हे मी प्रत्येक झाडाला 1/4 किलो ह्या हिशोबानं निंबोळी पावडर घेतलेली आहे. तर त्यानंतर हे आहे बघा वसुमित्रा कंपनीचं पुण्याचं, ह्याचं नाव आहे संवेद ह्युमिफॉस, म्हणजे ही फॉस्फो कंपोस्ट आहे. तर ह्याला ह्युमिफॉस असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये मॉइश्चराइज आहे 15.0 ते 25.0%. टोटल ऑर्गेनिक कार्बन आहे 7.87%. टोटल नायट्रोजन आहे 0.42%. टोटल फॉस्फेट्स 10.42%. आणि सीएन रेटेशन जे आहे ते 18.73 ते 1.1%. तर हे कशा प्रकारचं निघतं? तर मित्रांनो, हे जे आहे ते फोडलेलं आहे ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं निघतं, याच्यात अशा प्रकारचं खत असतं. हे थोडंसं मातीने असतं आणि ओलसर लागतं. तर मित्रांनो, एकदम जबरदस्त आहे. तर त्यानंतर मी ह्याच्यात मध्ये मिक्स केलंय. मित्रांनो, दाखव तुम्हाला हे जे आहे ते मायटोपॉस, याला मिटोपॉस म्हणतात. तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत? बोनमिल आहे, सीड एक्स्ट्रॅक्ट आहे, ह्युमिक ऍसिड आहे, अमिनो ऍसिड आहे आणि संजीवनी एनर्जी आहे. तर ती हे असं प्रकारचं निघतं. हे छोटं छोटं जे असं छोटं छोटं जे मण्यासारखं आहे, थोडक्यात युरियासारखं, तर त्या पद्धतीने हे निघतं. तर ह्याच्यामध्ये बघा कंपोनंटचं ह्याचे जे कॉम्पोजिशन आहे ते सांगतो तुम्हाला. सीवीड 60% आहे, ह्याच्यात गोमूत्र 5% आहे आणि अमिनो ऍसिड 2% आहे. हे टोटल ऑर्गॅनिक नायट्रोजनचं काम करतं. आणि बोनमिल जे आहे ते 35% आहे, ते फॉस्फेट अमोनियाचं काम करतं. आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट 3% आहे, ह्युमिक ऍसिड 8% आहे, हे ऑर्गॅनिक पोटॅशचं काम करतं. आणि वॉर्मी वॉश 3% आहे आणि बेंटोनाईट आणि डोलोमाईट हे 37% आहे. झिंक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं काम करतं. तर ह्याच्यामध्ये हे टोटल 10 किलोची बॅग आहे. हे वसुमित्रा लाईफ एनर्जीज प्युरिटी LTD ह्या कंपनीचं आहे. तर हे खानापूर पुणे तालुका हवेली. तर त्यानंतर मी हे मिक्स केलंय त्याच्यामध्ये अल्ट्रासील म्हणून. तर ह्याची बॅग येत आहे. तर हे आहे अल्ट्रासील. हे त्या अल्ट्रासील म्हणून आहे. हे वसुमित्र कंपनीचं आहे. वसुमित्र कंपनीचं आहे. ह्याच्यामध्ये टोटल काय काय आहे ते दाखवतो मला कॉम्पोजिशन कसं आहे. तर टोटल ह्याच्यामध्ये सिलिकॉन आहे 15%, फॉस्फेट आहे 1%, नायट्रोजन आहे 1%. हे पाण्याचा जो पीएच असतो ते 6.7 ते 7% कंट्रोल करतं. आपलं 6.7 ते 7% कंट्रोल करतं. सीएन रेटेशन जे असतं ते 10:1 आहे. आणि ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो 15% आहे. तर ही टोटल 10 किलोची बॅग आहे. आणि हे असं मातीसारखं येतं, थोडस पावडर टाईप, ते पिओलसरच असतं थोडस. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये सर्वप्रथम एका झाडाला प्रत्येकी 1/4 किलो निंबोळी पेंडचा पहिला थर दिला. त्याच्यानंतर जे हे लाल बॅगामध्ये ह्युमिफॉस आहे जे मातीसारखं असतं, तर त्याचा थर प्रत्येकी 1/4 किलोने दिला. त्यानंतर म्हणजे प्रत्येक झाड. आणि त्यानंतर हे अल्ट्रासिलची 1/10 किलोची बॅग आणि ते मिटोफॉसची 1/10 किलोची बॅग ह्याच्यावरती मिक्स केली. आणि ह्यानंतर ह्याच्यावरती आपण जो ऑर्गॅनिक पोटॅश मिळतो तोही मिक्स करू शकतो. तो पण ह्याच कंपनीचा आहे वसुमित्रा, परंतु तो आता माझ्याकडे शिल्लक नाही, त्यामुळं मी तो नंतर भरणार आहे सेपरेट. तर मी टोटल अशा प्रकारे हे बेड तयार करू असं ह्या प्रकारे हे टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला मी अशा प्रकारे मिक्स करून घेतोय सगळं. तर असं मिक्स झाल्यानंतर तर हे एका झाडाला किती किलो येतं ह्याच्या हिशोबानं हे पूर्ण मिश्रण मी ह्याच्या बुडामध्ये देणार आहे. तर हे आता मी मिक्स करून घेतो.
जर आता हे मित्रांनो एक तर जबरदस्त खत आहे ही. आता जे नवीन शेतकरी आहेत डाळिंबीमध्ये तर त्यांनी तर सुरुवातीपासून वापरायला काहीच अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यांच्या बागेवरती तेल्या वगैरे येतो तर तेल्या यायचं सगळ्यात महत्वाचं कारण मित्रांनो, झाडामधील जी प्रतिकार शक्ती असते, रोग प्रतिकार शक्ती, ती कमी झाल्यामुळं झाड लवकरच तुमचं बळी पडतं कुठल्याही रोगाला आणि तेलकट लगेच येतं. तर मित्रांनो, ज्या बागेवरती तेल्या आहे त्यांनी तर 100% वापराय, काय अडचण नाही. एकदम जबरदस्त खत आहे. तुम्हाला ह्याचा एक डोस दिल्यानंतर पूर्ण माल तुटेपर्यंत परत दुसरा कुठलाही डोस द्यायची गरज नाही. तर सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, जर कुणाला हा डोस भरायचा असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधा, मी तुम्हाला ते पोच करून देण्याची व्यवस्था करीन. धन्यवाद. आता हे सर्व मिक्स करून मी बुडाला टाकून घेतो.